तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला एकदा नजर फिरवा कोणकोणती यंत्र दिसतात तुम्हाला व्हॅक्यूम क्लीनर टेबलावरचा पंखा मिक्सर ग्राइंडर रेफ्रिजरेटर हँड्रिल सुर्या आणि कात्र्यांबद्दल तुम्हाला काय बरं सांगता येईल ही, ही सुद्धा आपल्या घरात सापडणारी यंत्रच आहेत काही यंत्रांमध्ये हळणारे फिरणारे भाग असतात तर काहींमध्ये ते नसतात काही विजेवर चालतात तर काही विजेवर चालत नाहीत पण ही सगळी यंत्र एक गोष्ट करतात ती म्हणजे आपली घरगुती कामे सोपी करतात आपले स्नायू अनेक कामं करतात संपूर्ण दिवस रोज तुमचे स्नायू तुमच्यासाठी ढकलणे आणि ओढणे ही कामं करत असतात तरीही अशी अनेक कामं असतात ज्यांना फक्त एकट्या स्नायूंच्या पेक्षा जास्त ताकदीची बलाची आवश्यकता असते तुम्ही कधी सुपारी फक्त हातांनी फोडायचा प्रयत्न केलाय का किंवा या फळीमधून हा खिळा नुसत्या बोटांनी ओढून काढायचा प्रयत्न केलाय का तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही ते शक्य नाही यासाठी तुम्हाला अडकित्ता आणि पकड किंवा हातोडा वापरावा लागेल तुम्ही कारचे जास्तीचे चाक हाताने उचलू शकाल पण पूर्ण कार उचलायला तुम्हाला जॅक लावावा लागेल तुम्ही जेव्हा यंत्रांचा विचार करता तेव्हा कदाचित तुमच्या नजरेसमोर जनरेटर क्रेन्स ट्रक्स आणि अशी पॉवर टूल्स येतात या सगळ्या यंत्रांना मोटरची आवश्यकता असते पण कात्र्या किंवा छोट्या पकडी यासारख्या आपल्या रोजच्या वापरातील आजूबाजूला आढळणाऱ्या यंत्रांमध्ये मोटर्सची गरज नसते आपण एकटेच ही यंत्र सहजपणे चालवू शकतो यांना साधी यंत्रे असं म्हणतात आणि इतर सर्व यंत्रांप्रमाणेच ही यंत्र ही लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे काम करायला सहाय्य करतात त्यांचे एक किंवा दोन भाग असतात आणि ती चालवायला अगदी सोपी असतात यंत्रांमुळे बलाची ताकद वाढते आपण थोडे बल लावतो यंत्र हे बल वाढवतात अडकित्ता पक्कड जॅक ही दुसरी तिसरी काही नसून एक प्रकारची यंत्रच आहेत तुम्हाला ती यंत्र वाटणार नाहीत पण प्रत्येक यंत्रानं आपण लावलेल्या छोट्या बलाची ताकद वाढवून आपलं काम पूर्ण करायला मदत केली आपण असं म्हणू शकतो की यंत्र ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपलं काम करायला मदत करते आपण काम किंवा कार्य हा शब्द एका विशिष्ट अर्थाने वापरतो आपण जेव्हा गोष्टी किंवा वस्तू हलवतो तेव्हा आपण कार्य करतो जसं की हा चेंडू फेकणे किंवा हे पुस्तक हलवणे तेजस पुस्तक वाचतोय त्याचं वाचून झाल्यावर तो ते मांडणीवर ठेवतो म्हणजे त्याने पुस्तकावर कार्य केलंय त्याने ते मांडणीच्या वरच्या कप्प्यात ठेवलं तर त्यांनी पुस्तकावर जास्त कार्य केलं असं म्हणता येईल यावेळी त्याला तेवढेच बल लावावे लागेल पण ते अधिक अंतरासाठी असेल कार्याचे दोन भाग आहेत किती बल गरजेचं आहे किती दूरपर्यंत बल वापरलं गेलंय म्हणजेच अंतर कार्य या शब्दाची व्याख्या अशी करता येईल कार्य म्हणजे बल लावल्याने होणारे वस्तूचे विस्थापन झाडूवाला खराट्याने रस्ता साफ करतोय खराट्याचा वरचा भाग थोडेसेच अंतर पुढे मागे होतोय पण खराटा खूप जास्त लांबवर जातोय हातातल्या दांड्यावर झाडूवाल्याने लावलेल्या बलामुळे खराटा अधिक अंतर कापतो लाकडी फळी मधून खिळा काढण्यासाठी तुम्ही पकड हातोड्याचा वापर केला तुम्ही जेव्हा हातोड्याचा दांडा ओढता तेव्हा हातोड्याच्या दांड्यावर लावलेले बल खूप प्रमाणात वाढून खिळ्यामध्ये ज्या ठिकाणी हातोडा अडकलाय त्या ठिकाणी एकवटते यामुळे कमी बल लावून तुम्ही खेळा काढू शकता एक म्हण आहे तुम्ही काही केले नाही तर तुम्हाला काहीही मिळत नाही म्हणजे काहीच फुकट नसतं हे सगळ्याच बाबतीत खरं नसेल पण यंत्रांच्या बाबतीत अगदी खरंय यंत्रांमुळे मिळणाऱ्या वाढीव बलासाठी किंमत मोजावी लागते बल वाढलं की त्याला जास्त अंतर तोडावं लागतं ही ती किंमत आहे हा पक्कड हातोडा हे खिळा ओढून काढण्यासाठी वापरता येणारं यंत्र आहे दांड्यावर लावलेला छोटासा जोर पक्कडीवर मोठ्या प्रमाणावर बल निर्माण करतो फक्त सहा प्रकारची साधी यंत्र आहेत उतार पाचर स्क्रू दांडा चाक पुली तथापि शास्त्रज्ञांच्या मते भौतिक शास्त्राचे तज्ज्ञ यांच्या मते यंत्रांमध्ये दोन मूलभूत तत्वे आहेत तरफ आणि उतरण पाचर आणि स्क्रू उतरणीचं तत्व वापरतात पुली चाक आणि आस ही तर्फेची उदाहरणं म्हणता येतील या साधे यंत्रांची तत्व समजली की तुम्हाला गुंतागुंतीच्या किंवा क्लिष्ट यंत्रांची रचना समजणं अगदी सहज जमेल सारांश सर्व प्रकारच्या यंत्रांमुळे आपली कामं सोपी होतात यंत्र आपल्याला कार्य करायला मदत करतात कार्य म्हणजे बलामुळे होणारे विस्थापन साध्या यंत्रांमध्ये एक किंवा दोन भाग असतात आणि ती वापरायला सोपी असतात सहा प्रकारची साधी यंत्र असतात चला तर एक, एक करून त्यांची ओळख करून घेऊयात